बेथेल गॉस्पेल चर्चद्वारे चालवण्यात आलेल्या बेकायदेशीर बालाश्रमामध्ये चार अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या चर्चचे सर्व अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी संयुक्त विद्यमाने कारवाई करून उद्ध्वस्त केले। यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता। या चर्चद्वारे बेकायदेशीरपणे चालवण्यात आलेल्या बालाश्रमामध्ये काही मुली व महिला होत्या। दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांना अनेक ठिकाणी हलवले, त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी चर्चमध्ये वास्तव्यास असलेल्या फादर येसुदासन व त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्या विरोधात अनधिकृत बांधकाम प्रकरणी NRI पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया देखील चालू केली आहे। आज दिनांक 2 डिसेंबर रोजी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमानाने हे चर्च आणि आश्रमावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे। नाही, सदर आश्रमामध्ये काही जे आश्रित आहेत ते अजून त्यांचं विस्थापन होणं बाकी होतं। पोलीस प्रशासनाने परवा राहिलेल्या दोन महिला आणि एक पुरुषांना हलवल्यानंतर ही निष्कासनाची मोहीम घेण्यात आली आहे। ते आश्रमात ते वास्तव्यास होते, त्यांना हलवणं गरजेचं होतं, त्यांचं विस्थापन झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।